फॉक्सकॉन प्रकल्पावर उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गुजरात लहान भाऊ असून प्रकल्प त्यांच्याकडे कसा काय गेला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला, तर मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचे आदेश ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले. विभाग प्रमुखांची आज बैठक पार पडली. फॉक्सकॉन प्रकल्पावरून आशिष शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. या प्रकल्पात किती टक्के मागितले, 10% हिशोब मागितला जात होता की बीएमसीच्या रेटने मागणी होत होती याची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान आशिष शेलारांच्या आरोपांनंतर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं, सरकार तुमचं आहे तुम्ही चौकशी करा अशा शब्दात पवारांनी शेलारांना प्रतिआव्हान दिलं. वेदांत फॉक्सकॉनच्या प्रकल्पावरनं उपमुख्यमंत्र्यांनीही ठाकरेंना टोला लगावलाय, ज्यांनी काहीच केलेलं नाही आहे त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये अशा शब्दात ठाकरेंवर टीका करण्यात आली. फॉक्सकॉन बद्दलची बोलणी सीएसआर बद्दल झाली होती का असं सूचक वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं. शेलार यांनी याआधी देखील चौकशीची मागणी केलेली, त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही माझ्या कट्ट्यावर बोलताना चौकशीचे संकेत दिले. नामिबियातून आणलेले 8 चित्ते आज पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कुनो अभयारण्यात सोडण्यात आली, त्यामुळे 70 वर्षांनी भारतात चित्त्यांचं वास्तव्य आता असणार आहे. मध्य प्रदेशातल्या कुनो अभयारण्यात पंतप्रधान मोदींनी चित्त्यांना सोडलं, त्यानंतर त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात अभयारण्यात जाणाऱ्या चित्त्यांची छबी टिपली. आज सकाळी चित्त्यांचं आफ्रिकेतनं भारतात आगमन झालं. सकाळी 8 च्या सुमारास चित्त्यांना घेऊन आलेलं विशेष विमान ग्वालेर विमानतळावर दाखल झालं. यामध्ये 5 माद्या आणि 3 नरांचा समावेश आहे. नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना ग्वालेरहून हेलिकॉप्टरने कुनोमध्ये आणण्यात आलं, त्यानंतर तपासणी करून त्यांना अभयारण्यामध्ये सोडण्यात आलं. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये 19 सप्टेंबरनंतर मोठ्या फेरबदलांची शक्यता आहे. 19 तारखेला काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधींची बैठक आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी यशोमती ठाकूर, सतेज पाटील, सुनील केदार यांची नावं चर्चेत आहेत. अंतिम निर्णय मात्र हायकमांड घेणार आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे अशी इच्छा त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादेत आज उपस्थित होते. मराठवाड्याला निजामाच्या जाचातनं मुक्त करण्यासाठी शहीद झालेल्या हुतात्म्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी फडणवीसांनी स्वामी रामानंद तीर्थांच्या योगदानाचं स्मरण करून संग्रामातील हुतात्म्यांना नमन केलंय. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी माजलगाव इथे अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. माजलगावमधील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात अजित पवारांनी ध्वजारोहण केलं. बीडमध्ये आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शिंदे गटात असलेले मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते पोलीस मैदानावर ध्वजारोहण झालं. भुमरे यांनी स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली आहे. दरम्यान मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी कमी वेळ दिल्यामुळे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. मराठवाडा मुक्त करणाऱ्यांचा हा अवमान आहे अशी टीका खैरेंनी केली. हिंगोलीमध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती स्मारकाला श्रद्धांजली अर्पण केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याच्या तिजोरीत खडखडाट कसा होता हे अजित पवारांनाच माहिती असा टोला कृषी मंत्री सत्तारांनी लगावलाय. तसंच अतिवृष्टीचा 27 लाख शेतकऱ्यांना फटका बसलाय असंही त्यांनी म्हटलं. परभणीमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने मंत्री अतुल सावेंनी ध्वजारोहण केलं. शहरातील राजगोपालाचारी उद्यानातील हुतात्मा स्तंभ परिसरात आयोजित सोहळ्यात त्यांनी ध्वजारोहण केलं. नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली. नोकर भरतीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. दरम्यान घोषणाबाजी करणारे विद्यार्थी ताब्यात घेण्यात आले. काँग्रेसमधून मुक्त होण्याचा निर्णय त्यांनी घ्यावा. ज्यांचं सूर्यावर प्रेम आहे त्यांनी सूर्याच्या दिशेने झेप घ्यावी. सुधीर मुनगंटीवारांनी अप्रत्यक्षरित्या अशोक चव्हाणांना भाजपचं आमंत्रण दिलंय. पुण्याच्या सायकल रॅलीमध्ये गिरीश महाजनांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. मोदींचा फोटो लावून निवडून आला तरी आमच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलात, त्यावेळी राजीनामा का दिला नाही अशा शब्दात आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला त्यांनी प्रत्युत्तर दिलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचं आज निधन झालंय. नाशिकमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. रविवारी नवापूर इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. दौलताबाद किल्ल्याचं नाव लवकरच देवगिरी किल्ला करू अशी घोषणा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. ते औरंगाबादेत बोलत होते. राज ठाकरेंनी मुंबईत अन्नपूर्णा पाककला स्पर्धेला भेट दिली. दादर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सावित्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज ठाकरे उपस्थित होते. जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडीत पाण्याची मोठी आवक झाली. यंदा पहिल्यांदाच जायकवाडीचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले.
साताऱ्यात धोम धरणातून पाणी सोडल्यानं कृष्णा नदीला पूर आलाय. वाईच्या गणपती मंदिरातही पाणी शिरलं. दरम्यान आजही पावसाचा जोर कायम राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातलं दुसरं मोठं धरण असलेलं येलदरी ओव्हरफ्लो झालंय. धरण 100% भरलंय. पुन्हा 2 दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान 4,424 क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आलाय. अमरावतीच्या तिवसा येथील पिंगळाई नदीत 3 मच्छीमार बुडालेले आहेत. मासे पकडण्यासाठी जाळे टाकण्याकरता नदीत गेले असता 3 जण बुडाले. जिल्हा शोध आणि बचाव पथक त्यांचा शोध घेत आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरअभावी 17 वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली. या समितीला 2 दिवसात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले. अकोल्यामध्ये महाबीजच्या 2 संचालकांच्या निवडणुकीत गोंधळ झालाय. मतमोजणी दरम्यान एका रूमचं सील उघडं असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे उमेदवारासह प्रतिनिधींनीही आक्षेप घेतला. नागपूरमध्ये 2 गटाच्या वादातून एका तरुणाची हत्या झाली आहे. हर्ष डांगे असं मृत तरुणाचं नाव आहे. हाणामारीत एक जखमी झालाय आणि पोलिसांनी या प्रकरणी 7 तरुणांना ताब्यात घेतलंय. अमरावतीच्या बहिरम येथील पंचशील आदिवासी आश्रमशाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली तर पुढील उपचारासाठी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही विषबाधा पिण्याच्या पाण्यातनं किंवा अन्नातनं झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. नागपुरात 2 गटात झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या झाली. 1 जण गंभीर जखमी. 1 क्षुल्लक कारणातून झालेल्या वादातून हाणामारी झाली. 7 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आई आणि लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना अहमदनगरमध्ये घडली. राहतामध्ये आईनेच आपल्या 13 वर्षांच्या मुलीला पैशासाठी शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडलं. या संदर्भात पीडितेची आई आणि तिच्याशी 52 वर्षीय नराधमाला बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये अटक झाली आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव 26 तारखेपासून सुरू होणार आहे. त्याआधी देवीच्या मंचकी निद्रेला आजपासून सुरुवात झाली. सिंधुदुर्गात विजयदुर्ग समुद्राजवळ तेल वाहतूक करणारं आंतरराष्ट्रीय जहाज बुडालं. बुडालेल्या जहाजातून तेलगळती सुरू आहे. गळतीचा तवंग समुद्रकिनारी दिसायला लागलाय. तेलगळतीचा परिणाम आता सागरी जीवांवर होण्याची शक्यता आहे. अहमदनगरमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून लंपी आजाराला रोखण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती आणि लसीकरणावर भर दिला जातोय. जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती सुरू केली आहे. परभणी जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध समस्यांबाबत परभणी रेल्वे स्थानकावर आंदोलन झालं. शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी आंदोलन केलं. रेल्वे व्यवस्थापकांनी समस्येबाबतच्या सर्व मागण्या मान्य केल्यावर आंदोलन मागे घेण्यात आलं. औरंगाबादेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांनी अनावरण केलेल्या पुतळ्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शुद्धीकरण केलं. गद्दारांनी केलेलं अनावरण मान्य नाही असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं. समृद्धी महामार्गाच्या अपूर्ण कामाचा विद्यार्थ्यांना फटका बसला. बुलडाण्याच्या मेहकरजवळ समृद्धी महामार्गाच्या बाजूला गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात एक स्कूलबस घसरली. त्यामुळे हा मार्ग जाम झाला. या बसमधील जवळपास 120 विद्यार्थी अडकून पडलेले. भंडारा गोंदियातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पावसाच्या अंदाजानुसार पर्यटन रस्त्यांची स्थिती पाहून प्रकल्प सुरू करण्यात येईल. मुंबईतल्या मालाडमध्ये शाळेतील लिफ्टमध्ये अडकून शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका लिफ्टमध्ये बस गेलेली असता तांत्रिक बिघाडामुळे त्या मध्येच अडकून जखमी झाल्या. नंतर जवळच्या रुग्णालयात उपचारादरम्यान या शिक्षिकेचा मृत्यू झालाय. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देत अनोख्या पद्धतीने आपल्या व्यथा मांडल्यात. 21 कांद्यांवर मोदींची छबी रेखाटून कांद्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. पंतप्रधान मोदी यांना भेटवस्तू म्हणून मिळालेल्या 1200 अधिक प्रतिष्ठित आणि संस्मरणीय स्मृतिचिन्ह भेटवस्तूंचा लिलाव होणार आहे. आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत हा ई लिलाव सुरू राहील. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्ताने दिल्लीतल्या एका हॉटेल व्यावसायिकांनी वेगळीच तयारी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसासाठी 56 इंच विशेष थाळी तयार करण्यात आली. या थाळीत 56 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ समाविष्ट करण्यात आले. टाटा मोटर्सची टाटा टियागो ही कार 28 सप्टेंबरला लाँच होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार टाटा टियागो ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल. ऋतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा अभिनय असलेला विक्रम वेधा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक विक्रम करणार आहे. जगभरातल्या 100+ देशांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 प्रदर्शित होणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.